आज 3 मार्च रविवार रोजी पैठण तालुका युवा सेनेच्या वतीने विलासबापू भुमरे यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या भाववाढीच्या निषेधार्थ पैठणच्या बसस्थानक परिसरामध्ये टाळ्या व थाळ्या वाजवून केंद्र सरकारच्या अभिनंदनास पर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी नंदू अण्णा काळे पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे, सोमनाथ दादा परदेशी, युवा सेना जिल्हा अधिकारी किशोर पाटील चौधरी, शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील, युवा सेना शहर अधिकारी अजय परळकर, आबासाहेब गिरगे, संतोष गव्हाणे, सोमनाथ परळकर, शहादेव लोहारे, नामदेव खरात, धोंडीराम वाघे, मुकुंद लांडगे, राज मानधने, सम्राट वानुळे, बाळासाहेब पठाडे, जनार्दन विटकर, देविदास पठाडे, सुरेश शेळके, अमोल जाधव, राजू मापारी, किशोर तावरे, मनीष आवटे, श्याम पंजवानी, ऋषी दहीभाते, विजू गावांनी, विजय जाधव, भाऊसाहेब चोरगे, योगेश पाचे, खुशाल भवरे, गणेश पंजावाले, रामूवीर, शंकर इंगळे, बापूसाहेब पवार, श्याम काळे, गणेश घोंगडे, विजय काळे, राज मडके, नाना पाटील कस्तुरे, राहुल टाक, अर्षद शेख, राम बोडखे, युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।